आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीचा विकास हा जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडीचा ध्यास. सरपंच पदाचे उमेदवार हर्षदा पाटील. सैनिक टाकळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं राजकारण तापलं आहे. जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडीनं प्रचारात अखेरच्या टप्प्यात गती दिली. जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडीनं आज सकाळी वीर जवान स्मारकांना वंदन करून गावातील प्रमुख रस्त्यावरून भलीमोठी मोटरसायकल रॅली आणि पदयात्रा काढून वातावरण तापवून ठेवलं. सरपंच पदाचे उमेदवार सौ हर्षदा पाटील यांनी अमर हुतात्मा स्तंभाला वंदन करून हे सैनिकांचं गाव आदर्श करण्यासाठी मला विचारांचं बळ मिळावं, माझ्या गावचा विकास पाहण्यासाठी हिरवे बाजार आणि राळेगण सिद्धी सारखे लोक यावेत असं मत दर्शवलं. आज रॅलीला आरंभ झाला. बस स्टॉप शाहू गल्ली, रणझुंजार चौक, शाहू कलाक्रीडा चौक, कोल्हापूर गल्ली, झेंडा चौक, पारकट्टा चौक, जैन बस्ती, मारुती कट्टा, समाज मंदिर चौक, मरगुबाई चौक, संभाजी चौक या मार्गावरून रॅलीतून शक्ती प्रदर्शन झालं. जय जवान जय किसानच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. यावेळी ऑनररी लेफ्टनंट B.S. पाटील, नियोजन समितीचे सदस्य मधुकर पाटील, विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून मेहताब चंदुरे. रॅली बघून खूप प्रचंड आत्मविश्वास आलेला आहे. ह्या वडीलधाऱ्या माणसांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. यांचा आत्मविश्वास, हा जनसंपर्क तुम्ही पाहिलात, खरोखर विकासाची गरज आहे. ह्यांच्या आशीर्वादाने नक्कीच जय जवान जय किसान ग्राम विकास आघाडी ही नक्कीच प्रचंड मताने विजयी होणार असा आत्मविश्वास प्रचंड आलेला आहे. एवढे बोलून जय जवान जय किसान विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगल्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आणि सगळ्यात जास्त आमच्या ग्राम जय जवान जय किसान आघाडीच्या माध्यमातून सर्वांनाच एक उत्सुकता लागून राहिल्या म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण विकासाचं काम किंवा विकासाची गंगा नाही झाली तर बाकीची कोण आणू शकणार नाही. जय जवान जय किसान आज एकमेव त्यांना पॅनेल राहिलंय. अशा पद्धतीचं नियोजन किंवा अशा पद्धतीची गावातून येणारी चर्चा आणि खरोखरच एक जय जवान जय किसानच्या माध्यमातून सुशिक्षित उमेदवार आणि अशा पद्धतीनं गावाला पण वाटायला लागले बाबा खरोखरच एक चांगल्या पद्धतीचा निर्णय. B.S. पाटील साहेब असतील, राजेंद्र पाटील साहेब असतील किंवा मी, सर्वच ग्रामस्थांच्या माध्यमातून ह्यो जो सरपंच होणार आहे, ह्यो सरपंच जवळजवळ 4,500 लोकांच्या मतदारांचा किंवा ते स्वतः सरपंच असल्यागत अशा पद्धतीचं. कारण जर बघितला तर आमदार एक सर्वसामान्यातनं आमदार दिल्यानंतर खरोखर आमदार प्रत्येकाला मी आमदार असल्यागत वाटायला लागले. अशाच पद्धतीनं टाकळीचा सरपंच एक आदर्श सरपंच असणार आहे आणि त्या प्रत्येक मतदारांना वाटायला पाहिजे बाबा मीच या गावचा सरपंच आहे. अशा पद्धतीची कामं या आघाडीच्या माध्यमातून केली जाते. मागल्या 10 वर्षापासून या गावामध्ये आम्ही सगळे माजी सैनिक आमच्या परीनं विकास करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु गावातील राजकारणामुळं गावाचा हवा तसा विकास होत नव्हता. आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्याचे भरपूर वर्ष देशाला समृद्ध करण्यात घालवली, परंतु गावाचा विकास ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्या पद्धतीनं होत नव्हता. म्हणून आम्ही समविचारी लोकांनी जय जवान जय किसान आघाडी राजकारण विरहित समाजकारण ह्या भूमिकेतून आम्ही स्थापन केली आणि जे काही आमचे 14 उमेदवार आहेत ते एकाच विचारानं प्रेरित होऊन कुठलेही पक्षीय रंग न देता फक्त गावाचा विकास ह्याच ध्येयानं प्रेरित होऊन आम्ही ह्या आघाडीमध्ये सामील झालेलो आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे, कारण का जे आमचे सरपंच पदाचे जे उमेदवार आहेत ते डबल ग्रॅज्युएट आहेत, बी ए इकॉनॉमिक्स आहेत, बी एस सी हॉर्टिकल्चरचे आहेत. त्यांच्या घराण्याला फार मोठा शहीदांचा सैनिकांचा वारसा आहे, सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. आणि आज गावामधून फेरी काढताना एक वर्ष प्रकर्षानं जाणवली, ह्या गावाला आजपर्यंत एक अल्टरनेटिव्ह मिळालेला नव्हता आणि फक्त राजकारण आणि राजकारणच ह्या गावामध्ये होत होतं. त्यामुळं सैनिकांना हवं तसं गावाचा विकास करता येत नव्हता. परंतु जय जवान जय विकास जय जवान जय किसान या आघाडीच्या माध्यमातून आज मला प्रत्यय आला. ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला गावाचा विकास हवा आहे आणि तो विकास
फक्त आणि फक्त सैनिक आणि जय जवान जय किसान आघाडी करू शकते, त्याचा जवळजवळ प्रत्येकाला विश्वास आहे आणि प्रत्येकानं मन बनवलेलं आहे की भरभरून मत देऊन ह्या आघाडीला विजयी करून ह्या गावाचा पुढल्या 5 वर्षांमध्ये आम्हा सैनिकांना किंवा गावातल्या नागरिकांना हवा त्या पद्धतीनं विकास करून भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी कारभार करून ह्या गावाचं नाव उंचावण्याचं निश्चितच आम्ही प्रयत्न करू.